आता आपण झिरोवर आहोत, पण जिल्ह्यातील लोकांनी काळजी घेणं गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड. आज औरंगाबाद, उस्मानाबाद व हिंगोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्येही कोरोनाचे रुग्ण अगोदरच आढळून आलेले आहेत. आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जरी कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नसला तरी आपल्या आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांमध्ये असे रुग्ण आढळून आल्यामुळे आपल्याला ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळं बीड जिल्हावासियांनी प्रशासनानं दिलेल्या सूचना तंतोतंत पाळणं पुढच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनानं सकाळचा वेळ आपल्यासाठी थोडा कर्फ्यूमधून किंवा संचारबंदीमधून वगळलेला असला तरी त्या वेळेमध्ये अत्यंत आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावं. आपण जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडू त्या त्या वेळेला आपण स्वतःला या कोरोनाच्या संसर्गाला संधी देत असतो आणि तो संसर्ग आपण घरात घेऊन जाऊ नये यासाठी घराच्या बाहेर पडू नका. प्रत्येक गोष्ट प्रशासनाचीच करावी अशा प्रकारची अपेक्षा न बाळगता आपण स्वतःच प्रशासन आहोत. आपण आपली जिम्मेदारी आहे आपलं स्वतःचं संरक्षण करायची, स्वतःचं कुटुंबाचं संरक्षण करायची व आपल्या आजूबाजूच्या सर्वांचं संरक्षण करायची. म्हणून विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या विषाणूच्या संसर्गापासून आपल्याला दूर ठेवायचं असेल तर घराच्या बाहेर पडू नका. हा विषाणू तिन्ही बाजूनं आपल्या जिल्ह्याच्या जवळ आलेला आहे, तो येणार नाही याच्यासाठी काळजी घ्या. धन्यवाद. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे सुद्धा जीवाचे रण करून आपापली भूमिका पार पाडत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जेवढ्या रुग्णांचे नमुने घेण्यात आले त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजते. यावेळी सांगितले की त्यांनी आजच 16 जणांचे नमुने पाठविले होते, त्यात 16 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजते.